चला विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, या छत्रपती सीरीज मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. मित्रांनो आज आपण 11/1/2023 या दिवशी शिफ्ट नंबर 3 अंतर्गत झालेला पेपर, त्यामध्ये मित्रांनो विचारण्यात आलेले टोटल बुद्धिमत्ता म्हणजे रिजनिंगचे प्रश्न या ठिकाणी बघूयात. ओके चला मित्रांनो, मग या ठिकाणी तुम्हाला माहित असेल की ही छत्रपती सीरीज अंतर्गत आपण मित्रांनो टोटल एसएससी ला आलेले प्रश्न टोटल शिफ्ट वाईज आणि मित्रांनो सब्जेक्ट वाइज आपण सॉल्व करतो. एक दिवस रिजनिंग, एक दिवस मॅथ, अशा पद्धतीने हा कार्यक्रम चालू आहे. बरोबर, चला मग मित्रांनो आपण बघूया त्या ठिकाणी आज या टोटल याचे प्रश्नपत्रिका. ओके चला, काय मित्रांनो या ठिकाणी जे सुरुवातीला बोललो मी त्या पद्धतीने या ठिकाणी एसएससी जीडी ला 11/1/2023 शिफ्ट नंबर 3 अंतर्गत आलेले प्रश्न आपण इथे बघूयात. ओके मग या ठिकाणी मित्रांनो प्रश्न नंबर 1 आपल्या समोर असेल. ओके हा प्रश्न नंबर 1 आहे मित्रांनो, जे की रीड करून दाखवतो, दिसत असेल लवकर दिसत असेल प्रत्येकाला, काही हरकत नाही. उस विकल्प का चयन कीजिए जो तीसरे शब्द से उसी प्रकार संबंधित है जिस प्रकार दूसरा शब्द पहले शब्द से संबंधित है. शब्दों को अर्थपूर्ण शब्दों के रूप में मानना है और उन्हें शब्द में अक्षर व्यंजन और स्वरों की संख्या के आधार पर एक दूसरे से संबंधित नहीं करना है. म्हणजे काय मित्रांनो, बघा या ठिकाणी आपल्याला जे एनोलॉजी म्हणतो आपण की एनोलॉजी किंवा बा ढोल जो संबंध तालवाद्य सोबत, तर गिटार मित्रांनो गिटार या ठिकाणी कशात येणार मित्रांनो, बासरी हे सुद्धा एक काय मित्रांनो या ठिकाणी संगीत म्हणजे एक मित्रांनो संगीतचा एक प्रकार आहे. संगीतचा एक प्रकार म्हणण्यापेक्षा मित्रांनो जे की वाद्य आहे त्यापैकी एक प्रकार बासरी आहे. त्यानंतर सुशीर्ष वाद्य हे सुद्धा वाद्य आहे. तर मित्रांनो गिटार या ठिकाणी कुठे तत्वाद्य, त्यांना तंतुवाद्य म्हणतो आपण मराठीमध्ये, तत्वाद्य अंतर्गत हे बरोबर असेल विकल्प नंबर 3. हे सितार मित्रांनो, सितार पण एक मित्रांनो बासरी प्रमाणेच, तो पण एक टाईप, त्यामधून एक संगीत निघतं मित्रांनो, एक आनंददायी आणि गोड असं संगीत निघत असतं. म्हणजेच काय मित्रांनो, ढोलचं संबंध या ठिकाणी तालवाद्य सोबत, तर गिटारचा संबंध या ठिकाणी मित्रांनो तत्वाद्य सोबत. ओके चला पुढे बघू मित्रांनो पुढचा प्रश्नाकडे. बघा पुढचा प्रश्न मित्रांनो नातेसंबंध आधारावर आहे, जे की आपण बघूयात काय आहे काय नाही. बघा काय म्हणतात मित्रांनो, दिए गए विकल्पो में से किसका अर्थ है कि क्यू एस की पत्नी है. क्यू एस की पत्नी है बरोबर, क्यू अशा पद्धतीने मित्रांनो क्यू एस की पत्नी है. मग बघा मित्रांनो पत्नीसाठी प्रथमता ती महिला पाहिजे हे लक्षात ठेवा. मग बघा मी या ठिकाणी विकल्प इलिमिनेट करून कशा पद्धतीने सॉल्व करेल. बघा मित्रांनो या ठिकाणी सुरुवात करतो या ठिकाणी क्यू अँड आर, म्हणजे अँड साठी काय मित्रांनो ए बी की माता आहे. ओके ठीक आहे, या ठिकाणी महिला आहे ती क्यू. तर मित्रांनो या ठिकाणी हा विकल्प असण्याची खूप खूप म्हणजे या ठिकाणी प्रोबॅबिलिटी आहे बरोबर असण्याची. त्यानंतर मित्रांनो ऍट द रेट साठी काय मित्रांनो ए बी का पुत्र आहे, म्हणजे क्यू आर चा पुत्र आहे, म्हणजेच या ठिकाणी विकल्प कट होतोय बी. क्लिअर. त्यानंतर मित्रांनो पुन्हा या ठिकाणी क्यू हॅशटॅग पी, तर काय ए बी की पुत्री आहे, म्हणजेच काय मित्रांनो क्यू या ठिकाणी पी ची पुत्री. आणि अँड साठी काय मित्रांनो यस क्यू की माता, म्हणजे पती पत्नी नाही या ठिकाणी. क्लिअर, क्यू आणि यस. त्यानंतर यस ऍट द रेट क्यू, ऍट द रेट चा अर्थ काय मित्रांनो ए बी का पुत्र आहे, म्हणजे यस क्यू का पुत्र आहे, हे सुद्धा विकल्प कट होतो. विकल्प मित्रांनो एकच सेस असेल, एकच बाकी असेल तो ए, म्हणजे ए उत्तर 100% असेल. या ठिकाणी चेक करण्याची गरज मुळीच नाही या ठिकाणी. ठीक आहे मित्रांनो, मी एक वेळ चेक करून सांगू इच्छितो या ठिकाणी. बघा पी ऍट द रेट क्यू म्हणजे ए बी का पुत्र आहे, तर काय मित्रांनो पी क्यू का पुत्र आहे बरोबर. त्यानंतर पुढे काय म्हणताय मित्रांनो क्यू अँड आर, ए बी की माता आहे, म्हणजेच काय क्यू आर की माता आहे. क्यू आर की माता आहे म्हणजेच काय मित्रांनो पी आणि आर दोन्ही भाऊ भावंडे असतील. हॅशटॅग काय म्हणतो मित्रांनो ए बी की पुत्री आहे, म्हणजेच काय मित्रांनो आर यस की पुत्री आहे, म्हणजे आर यस की पुत्री आहे. या ठिकाणी आलं मित्रांनो यस की पुत्री आहे, म्हणजे आर ची आई कोण या ठिकाणी क्यू,
आणि आर चे वडील कोण येणार मग मित्रांनो येस म्हणजे झाले पती पत्नी म्हणजे विकल्प नंबर एक बरोबर असेल. मित्रांनो हे सॉल्व करण्यापेक्षा अशा पद्धतीने चेक केला तर फायदेशीर असेल. ओके आणि लवकरात लवकर तो प्रश्न सॉल्व होईल. चला पुढे मित्रांनो आपल्या समोर हा प्रश्न आहे. बघा कशा पद्धतीने सॉल्व करूयात ते बघणार आपण. बघा या ठिकाणी 26, 25, 23, 22 तर या ठिकाणी मित्रांनो 24 एक्स येतो सर्व ठिकाणी आहे. त्यानंतर टी 20, 19 तर या ठिकाणी 18 नंबर यायला पाहिजे आर. तर हे दोन विकल्प आपण कट करूयात या ठिकाणी आहे. ओके ए आणि बी पैकी असेल आता. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी क्यू 17, P 16 तर 15 पाहिजे. 15 नंबरवर ओ आहे इथं पी म्हणजे हे येणार नाही विकल्प एक नंबर बरोबर असेल. कळतंय मित्रांनो प्रत्येकाला? समजत असेल तुम्हाला प्रत्येकाला ही अपेक्षा आहे. चला पुढे बघू पुढच्या प्रश्नाकडे. बघा पुढचा प्रश्न काय आपल्याकडे. ओके बघा मित्रांनो कूट प्रश्न एक निश्चित कूट भाषा में रिस्पेक्ट को वगैरे वगैरे. बघा मित्रांनो काय या ठिकाणी आर ई एस पी ई सी आणि टी त्यासाठी कोड काय मित्रांनो डबल ई सी पी आर एस आणि टी. ओके कोड क्लियर इथपर्यंत. आता बघा मित्रांनो काय या ठिकाणी ई ई म्हणजे सुरुवातीला दोन्ही स्वर ज्यांना व्हॉवेल्स म्हणतो आपण मित्रांनो ते सुरुवातीला आहे. त्यानंतर मित्रांनो अल्फाबेट सी पी आर एस टी म्हणजे एक लॉजिक या ठिकाणी लागतंय काय की सुरुवातीला स्वर असेल त्यानंतर अल्फाबेट असेल परंतु ते नंबर वाईज असेल. नंबर वाईज म्हणजेच काय मित्रांनो अल्फाबेट मध्ये पी च्या आधी सी येतो तर सी असेल पी आर च्या आधी येतो म्हणून पी अशा पद्धतीने. मग मित्रांनो कव्हरेज सी ओ यू आर ए जी आणि ई बघूयात आता. मग अल्फाबेटची रचना सुरुवातीला असेल अल्फाबेट सुरुवातीला ए येतो ए नंतर ई येतो ई नंतर ओ येतो ओ नंतर यू येतो. मग कुठे मित्रांनो ए ई ओ यू ए ई ओ यू दोन्ही ठिकाणी म्हणजे हे सी आणि डी विकल्प कट होतात. त्यानंतर काय येणार मित्रांनो त्यानंतर सी येणार त्यानंतर ई येणार बरोबर आणि त्यानंतर जी येणार आणि लास्ट मध्ये आर येणार. लास्ट मध्ये आर येणार म्हणजे विकल्प नंबर एक बरोबर असेल. ओके चला पुढे जाऊ पुढचा प्रश्न. बघा या ठिकाणी काय आहे त्या समजून घेणार व्यवस्थित मित्रांनो. नॉन व्हर्बल अशाब्दिक प्रकारचे हे प्रश्न असतात आणि मी म्हणतो यांना सुरुवातीपासूनच एक गोष्ट सांगतोय की हे बोनस मार्क असतात. ओके बघा मित्रांनो काय या ठिकाणी प्रथमतः बघून घेऊयात. बघा हे जे डायग्राम आहे ती या ठिकाणी उलट होते म्हणजे हे जे भाग आहे ना या ठिकाणी थोडे कट केलेले ते या ठिकाणी उलट येऊन जातात बरोबर उलट होतात. त्यानंतर पुन्हा मित्रांनो हे सुलट होतात ज्या पद्धतीने फर्स्ट पहिल्या डायग्राम मध्ये होते तसेच. त्यानंतर मित्रांनो पुन्हा या ठिकाणी हे उलट अशा पद्धतीने आता काय मित्रांनो सुलट असतील या पद्धतीने पाहिजे. बघा मग मित्रांनो इथं आहे इथं काय हे येणार नाही हे उलटच आहे हे पण येणार नाही. मग बघा मित्रांनो काय असेल या ठिकाणी सुरुवातीला व्हाइट मध्ये त्यानंतर गडद ब्लॅक आणि हे तिन्ही मित्रांनो व्हाइट नाही. बघा एक या ठिकाणी मध्ये व्हाइट ब्लॅक अशा पद्धतीने एक सोडू हे तर तिन्ही व्हाइट आहे लास्ट वाले म्हणजे हे पण नसेल क्लिअर पर्यंत. आणि या ठिकाणी बघा मित्रांनो काय आहे एक. ओके विकल्प ए बरोबर असेल अतिशय सोपा प्रश्न मित्रांनो. चला पुढे जाऊ पुढचा प्रश्नाकडे. बघा पुढचा प्रश्न काय म्हणतो मित्रांनो सिटिंग अरेंजमेंट. सिटिंग अरेंजमेंट मध्ये काय मित्रांनो बघा या ठिकाणी 6 विद्यार्थी एक वृत्ताकार मेज के पारित मेज के केंद्र की ओर मुख करके बैठे है. वेंडिल लिएंडल के दाई ओर चौथे स्थान पर बैठा है. ओके नाव पण खूप अजब गजब नाव आहे मित्रांनो दुसरे नावच नाही मिळाले होते त्या लोकांना पेपर सेटर जो असेल त्यांना असे नाव टाकून दिले. किती मित्रांनो 6 विद्यार्थी 1, 2, 3, 4, 5 आणि 6 बरोबर. आता बघा काय म्हणताय वेंडिल लिएंडल के दाई लिएंडर के दाई और चौथे म्हणजेच काय मित्रांनो लिएंडल के दाई और चौथे स्थान पर 1, 2, 3, 4 इथं असेल मित्रांनो कोण वेंडिल चौथे स्थान पर बैठा है. मायकल वेंडिल के दाई और तिसरे स्थान पर 1, 2, 3 इथं असेल मित्रांनो मायकल
गांधार माइकल के बाई और दूसरे स्थान पर, गांधार माइकल के बाई और दूसरे स्थान पर, गांधार क्लियर योगिता गांधार के दाई और तीसरे स्थान पर, दाई और तीसरे स्थान पर, योगिता गांधार के दाई और तीसरे स्थान पर बैठी है। दाई और तीसरे स्थान पर मन से मित्रांनो योगिता गांधार के दाई और, एक दोन तीन इतर तो है बसले, गांधार माइकल के बाई और दूसरे स्थान पर, एक मिनट मित्रांनो, गांधार माइकल के बाई और मटले गांधार या ठिकाणी येणार, ओके गांधार या ठिकाणी येणार। पुढे योगिता गांधार के दाई और तीसरे स्थान पर, एक दोन तीन म्हणजे या ठिकाणी असणार मित्रांनो योगिता, तीसरे स्थान पर रॉकी वडील और योगिता, वेंडील पाहिजे या ठिकाणी, वेंडील और योगिता के ठीक बगल में है तर या ठिकाणी रॉकी। हे सर्व काही करण्याची गरज नाही, आपल्याला फक्त लिएंडर आणि वेंडित के बीच में कोण बैठा है, तर मित्रांनो गांधार असेल या ठिकाणी, जे की विकल्प ए मध्ये असेल। यांना काही गरज पण नव्हती, सुरुवातीला हे जर रीड केलं असतो ना आपण, तर मी हे यांना कुठेही बसू द्या नसेल बुद्धा, जिकडे मी काही लक्ष पण दिलो नसतो, हे रीड करायला पाहिजे होतं, लिएंडर और वेंडील, वेंडित वेंडील पाहिजे होते, हा ठीक है। चला पुढे जाऊ मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे, बघा पुढचा प्रश्न म्हणतोय आपल्याला काय मित्रांनो, बघा समजून घेणार या अनालॉजीचा प्रश्न आहे। ऊस विकल्प चयन, ऊस हे रेड पहिले पद, दुसरे पद, पाचवे पद, छठे पद, मग काय मित्रांनो या ठिकाणी समजून घेणार, खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे बरं। 343 सात मला सातचा घन दिसतोय, दिसतो का आहेच तो बरोबर, आणि सात गुणीला तीन किती मित्रांनो 21 होत आहे, ओके बरोबर, खूप बेस्ट लॉजिक आहे मित्रांनो या ठिकाणी। त्यानंतर काय इथं हे बघणार, इथं काय मित्रांनो, तर दोनचा घन या ठिकाणी 8 आणि 2 × 3 किती 6, मग हे 12 म्हणजे काय मित्रांनो 4 घन, म्हणजे 4 × 3 = 12, 4 घन किती, तर 4 घन या ठिकाणी 64 असेल, विकल्प डी मध्ये बरोबर दिलेलं आहे। चला पुढे बघूया पुढच्या प्रश्नाकडे, काय मित्रांनो या ठिकाणी बघा, 2, 5, 8, 14 म्हणजेच काय या ठिकाणी 3 इथं 3 इथं 3 म्हणजेच काय 3 के येणार, के या ठिकाणी म्हणजे 2 विकल्प कट होतात। त्यानंतर क्यू किती मित्रांनो 17 असेल, एल किती 12 असेल, आणि जी किती मित्रांनो 7 म्हणजे -5 - 5 म्हणजे या ठिकाणी बी असायला पाहिजे, एक नंबर मध्ये आहे विकल्प ए बरोबर असेल, ओके चला पुढे जाऊ पुढच्या प्रश्नाकडे, अतिशय सोपे मित्रांनो ते, म्हणून मी की जास्त वेळ लावत नाही त्या ठिकाणी, ओके गप पकन उत्तर या ठिकाणी काढून टाकतो आणि रप पकन पुढे निघून जातो। चला मग पुढे बघूयात मित्रांनो काय या ठिकाणी, 19 आहे, 21 त्यानंतर 25 डार्क दिसतंय मित्रांनो, ऑलरेडी आपल्याला विकल्प सांगतोय मी आहे, मला क्लिक करून द्या आणि पुढे निघ, बघा मित्रांनो फरक किती मित्रांनो 2 फरक या ठिकाणी 4 फरक या ठिकाणी किती मित्रांनो 8 फरक या ठिकाणी काय असेल, मग बघा 2 × 4 = 4, 4 × 8 = 8, 8 × 2 = 16 ठिकाणी असेल, म्हणजे 33 + 16 किती मित्रांनो 49 विकल्प नंबर या ठिकाणी सी मध्ये आहे। काही आहे का मित्रांनो या प्रश्नात इतकी ताकद लावण्यासारखी, काहीच नाही, रपारप उत्तर निघतंय बरोबर। चला म्हणून तर सांगतो मित्रांनो हिंदी आणि रिजनिंग खूप स्कोरिंग सब्जेक्ट आहे, क्लिअर, खूप स्कोरिंग सब्जेक्ट आहे। आमचे काही विद्यार्थी असे सुद्धा आहे की त्यांना मित्रांनो 19 ते 20 मार्क, काहींना 20 पैकी 20 मार्क होते रिजनिंग मध्ये, ओके चला पुढे जाऊ मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे, बघा या ठिकाणी काय म्हणते, हा मित्रांनो शब्दकोशावर आधारित हा प्रश्न तर प्रत्येक पेपर सेट मध्ये प्रत्येक शिफ्ट मध्ये बघतोय आपण, ओके रिजनिंग मध्ये, मग बघा मित्रांनो सीएच सर्व ठिकाणी, एक मिनिट, सर्व ठिकाणी कॉमन मध्ये सीएच ए सुद्धा सर्व ठिकाणी आहे। आता मी काय कार्यक्रम करेल या ठिकाणी आय नंतर एन येतो, म्हणजे 2 नंबर जो असेल तो प्रथम या ठिकाणी बरोबर, आय नंतर एन म्हणजे 2, 2 नंतर 1 पाहिजे मला, 2 नंतर 1 म्हणजे विकल्प नंबर ए मध्ये असेल, ओके बघा मित्रांनो आय इथं पण आहे बरोबर। मग मित्रांनो आधी आर येतो की एन येतो, तुम्ही म्हणणार एन येतो म्हणजे 2 नंबर, त्यानंतर मित्रांनो सर्व ठिकाणी आर आर वगैरे आहे, मी आय नंतर एन, एन नंतर काय मित्रांनो या ठिकाणी आर म्हणजे 2 नंतर 1, ओके चला पुढे काय मित्रांनो हे काही बोलण्याची गोष्ट नाही, हे प्रत्येकाला कळत असेल, ओके ज्यांना कळत नसेल ना
त्यांना फॉर्म फॉर्म तर भरा तुम्ही, नो प्रॉब्लेम, पण व्यवस्थित बिलकुल काळजीपूर्वक। हा काय काळजीपूर्वक, की हे प्रश्न बोनस मार्क असतात, प्रत्येक विद्यार्थ्यांना भेटतात, नो प्रॉब्लेम, तुम्हाला पण भेटतील। यावर खूप मेहनत करा मित्रांनो। आतापर्यंत जितके पण लेक्चर आपण युट्यूबला अपलोड केलेलो आहे ते टोटल बघा, पुन्हा पुन्हा बघा, त्या अंतर्गत आपोआप तुम्हाला हे प्रश्न सॉल्व करता येतील। ओके चला पुढे जाऊ मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे बघा काय म्हणतात। ठीक आहे मित्रांनो, काय म्हणतात आपल्याला हे प्रश्न, काय म्हणतो बघा काय मित्रांनो, या ठिकाणी हे विकल्प चारीचे चारी या ठिकाणी आपण टाकून बघू काय येतंय, ऍक्च्युअल काय येतं टाकून बघण्यापेक्षा मित्रांनो बघा मी चेक करेल या ठिकाणी। हे तिरकस म्हणजे काय मित्रांनो, हे तुम्ही म्हणणार हे काय नवीन आयटम या ठिकाणी, तर ते भागाकार आहे। ओके मग बघा मित्रांनो, भागाकार जे चिन्ह इथं असेल तर मला मान्य आहे, कारण की 32 चार ने भाग जातो। ओके इथं पण ओके, त्यानंतर मित्रांनो 5/32 तर हा कार्यक्रम मला काही आवडत नाही, त्यानंतर इथं भागाकार लास्ट मध्ये बिलकुल नाही, मग या दोन पैकी उत्तर असायला पाहिजे अशी अपेक्षा आहे। मग मित्रांनो आपण चेक करूयात की कार्यक्रम काय असेल। मग मी विकल्प एक टाकतो या ठिकाणी, काय 30 + किती मित्रांनो 95 × 5 − 32 / किती मित्रांनो 4। तर या ठिकाणी मी 4 ने भाग दिल्यानंतर इथं 8 येणार, क्लिअर इथपर्यंत। त्यानंतर मित्रांनो हे 995 म्हणजे 100 500 मधून 5 × 5 = 25, तर किती 475 − 8 + किती मित्रांनो 30, म्हणजे 30 मधून 8 गेल्यानंतर 22, तर मित्रांनो हे 7 9 4 497 विकल्प एक बरोबर आहे। ओके चला पुढे मित्रांनो, मी काय करतो या ठिकाणी, मी फक्त प्रश्नपत्रिकाच अनालिसिस करत नाही, तर कमीत कमी वेळेत म्हणजे एक मिनिटाचा आत सेकंदामध्ये उत्तर कशा पद्धतीने येणार हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मी काही ट्रिक्स देतो आहे, आणि हे तुम्हाला या ठिकाणी कळत असेल, आणि ते मी सांगतो पण या ठिकाणी पुन्हा पुन्हा काय की प्रश्न एक सुद्धा नंबर भेटत असेल या ठिकाणी जो इतरांपेक्षा वेगळा आहे ते आपलं उत्तर काय हे सॉल्व केल्यानंतर। क्लिअर इथपर्यंत, म्हणजे आपण प्रश्नपत्रिका अनालिसिस करत असताना कमीत कमी वेळेमध्ये कशा पद्धतीने उत्तर क्लिक करायला पाहिजे हे सुद्धा बघतोय। चला या ठिकाणी बघूया मित्रांनो सुरुवात, या प्रश्न सुरुवातीला आहे कव्हर। बघा मित्रांनो COVER या ठिकाणी आर 18 नंबरवर, ई 5 नंबरवर, व्ही 22 नंबरवर, त्यानंतर काय मित्रांनो ओ 15 नंबरवर, सी 3 नंबरवर, बस झालं कार्यक्रम। मग काय मित्रांनो इथं 16 यायला पाहिजे आणि फर्स्ट 5 पाहिजे, 5 आणि 16 कुठे आहे मित्रांनो, 5 आणि 16 इथे। चला पुढे, काही गरज नाही मित्रांनो बघण्याची, काय या ठिकाणी अल्फाबेट नंबर आहे पण काय उलट पद्धतीने, सी सुरुवातीला या ठिकाणी तर उलट या ठिकाणी 3 अशा पद्धतीने आहे, उलट 3 म्हणजे काय लास्ट पासून नंबर देण्यात आले त्यात। चला पुढे बघा मित्रांनो, पुन्हा दर्पण प्रतिबिंब, म्हणजे मित्रांनो जल प्रतिबिंब यावर प्रश्न येत नाहीये, दर्पणवरच पुन्हा पुन्हा येत आहे ते बघूयात काय या ठिकाणी। बघा मित्रांनो तुम्हाला बोललो मी या ठिकाणी ही डायरेक्शन आपण दर्पण मध्ये बघितलो ना हे अशा पद्धतीने दिसेल। मित्रांनो तुम्ही आपल्या मित्रांसोबत सेल्फी घेऊन बघा अशा पद्धतीने, आणि असा एक खांद्यावर हात ठेवा आपल्या मित्रांचं, अशा पद्धतीने सेल्फी घ्या, काही वेळानंतर बघा तो आपल्या या ठिकाणी मित्रांनो डाव्या बाजूला होता तो उजवी बाजूला दिसेल, म्हणजेच काय मित्रांनो या ठिकाणी डावी बाजू उजवी होते, उजवी बाजू डावी होते, यालाच म्हणतात मित्रांनो दर्पण प्रतिबिंब। पाणी म्हणजे जल प्रतिबिंब काय मित्रांनो, जे वरची बाजू असेल ते म्हणजे आउट, हे अशा पद्धतीने समजा ही हे यांना मी जल मध्ये बघतो तर हे अशा पद्धतीने दिसेल। ओके आता मित्रांनो या ठिकाणी दर्पण आहे तर डब्ल्यू सर्व ठिकाणी डब्ल्यू आहे, ई ओके ओके सर्व ठिकाणी, हे विकल्प चुकीच, कारण की ई मित्रांनो अशा पद्धतीने दिसतो। ओके त्यानंतर टी सर्व ठिकाणी, हे तर हे बघूच नाही, आता हे तीनच विकल्प बघा। बी मित्रांनो ओके सर्व ठिकाणी बरोबर आहे, त्यानंतर 7 या ठिकाणी ओके हे बरोबर असेल मित्रांनो हे चुकीच असेल या ठिकाणी, सी पण विकल्प या ठिकाणी जातोय। त्यानंतर आर या ठिकाणी दोन्ही ठिकाणी बरोबर आहे, त्यानंतर 3 काय मित्रांनो 3 हे चुकीचे हे बरोबर असेल, 3 मी काय बोललो साईड चेंज होते म्हणजे 3 अशा पद्धतीने येणं तो अशा पद्धतीने दिसेल। ओके 7 अशा पद्धतीने आहे त्या ठिकाणी, 7 आहे अरे 7 आहे तो अशा पद्धतीने दिसेल। ओके चला पुढे जाऊ पुढचा प्रश्नाकडे।
बघा मित्रांनो, छ व्यक्ती पुन्हा सिटिंग अरेंजमेंटचा आणखी दुसरा प्रश्न मित्रांनो, बघा एका शिफ्ट मध्ये रिजनिंग 20 पैकी दोन दोन प्रश्न सिटिंग अरेंजमेंटचे, दोन प्रश्न मॅथमॅटिकल ते ऑपरेशन गणितीय क्रिया गुणाकार भागाकार ते समीकरण संतुलित करायचे असतात ते चिन्ह टाकून। बघा काय म्हणतात, छ व्यक्ती हेमा वगैरे वगैरे बरखा एक पंक्ति की उत्तर की ओर मुख करके बैठे, किती आहे, एक दोन तीन चार पांच आणि सहा, कुठे बघताय मित्रांनो, ते उत्तरेकडे, अशा पद्धतीने उत्तरेकडे बघताय। बरखा जया के बगल में नहीं है, बरखा जया के बगल में नहीं, नहीं तर नाही आहे, आपल्याला काय करायचंय, बळजबरीने बसवतात त्याला, आता नाही म्हणते ती नको बसू द्या, नाही बसलीत, नाही बगल में नहीं है, और जया एकदम दाय सिरे पर बैठी, दाय म्हणजे काय मित्रांनो, इथं जया असेल, एकदम दाय सिरे पर बैठी है, निम्मी और बरखा के बीच में केवल हेमा बैठी है, निम्मी और बरखा के बीच केवल हेमा बैठी है, बस हेमा बैठी है, निम्मी सुषमा और जया के बगल में नहीं बैठी, निम्मी सुषमा और जया के बगल में नहीं बैठी, म्हणजे मित्रांनो हे बरोबर आहे या ठिकाणी, म्हणजेच काय मित्रांनो, इथं सुषमा येऊन जाणार आणि ही लास्ट मध्ये तर जया आहेच, क्लियर इथपर्यंत, हा नाही, सुषमा और जया के बीच केवल रेखा बैठी है, सुषमा और जया के बीच केवल रेखा बैठी है, बरखा के दाई और ठीक बगल में कौन है, बरखा के दाई और म्हणजे उजव्या बाजूला बगल में कौन मित्रांनो, सुषमा, हे कळतंय का मित्रांनो, बघा एक आहे निम्मी, त्यानंतर कोण, हेमा, त्यानंतर बरखा, त्यानंतर सुषमा, त्यानंतर कोण आहे मित्रांनो, रेखा, त्यानंतर आहे जया, म्हणजे काय, बरखा के दाई और कोण बैठी आहे, तर बरखा के दाई और, या ठिकाणी बरखा तर याची दाई वर कोण, सुषमा बसलेली, ओके चला पुढे। हे इथं तुम्हाला काही कन्फ्युजन होत असेल म्हणजे तुम्हाला हे कळणार नाही यासाठी मी हे लिहून टाकलो, नाही तर काही गरज नव्हती, परीक्षेमध्ये हे करत बसू नका, क्लिअर पर्यंत गप्प करून उत्तर काढायचं काही सेकंदात आणि पुढे निघणार, चला पुढे। बघा मित्रांनो काय या ठिकाणी, ओके बघा पुन्हा या ठिकाणी नंबर सिरीज आहे, सात तेरा, तेरा अठ्ठावीस, अठ्ठावीस पंचावन्न, पंचावन्न एक से बारा, काय क्लिअर होतंय मित्रांनो या ठिकाणी, तर एक गोष्ट कळते आपल्याला काय, की या ठिकाणी सातचे दोन पट मायनस एक, सातचे दोन पट चौदा मायनस एक तेरा, तेराचे दोन पट मायनस किती, हे प्लस किती मित्रांनो, दोन अठ्ठावीस, अठ्ठावीस गुणिला दोन मायनस एक पंचावन्न, पंचावन्न गुणिला दोन प्लस किती मित्रांनो, दोन एकशे दहा, दोन एकशे बारा, या ठिकाणी गुणिला दोन मायनस एक, क्लिअर मित्रांनो, एकक स्थानी तीन जिथं असेल ते आपलं उत्तर असेल, बेदुनी चार, चार मायनस एक किती मित्रांनो, तीन, बघा मी सॉल्व करून दाखवतो, हे चार दोन दोन मायनस एक किती मित्रांनो, दोनशे तेवीस, या ठिकाणी विकल्प बी बरोबर असेल। चल मित्रांनो पुढे जाऊया प्रश्नाकडे, बघा काय म्हणतो मित्रांनो प्रश्न, हे तर मित्रांनो सॉल्व करण्याची गरजच नाही, बोनस मार्क असतात मित्रांनो, बघा चार दर्शाने वाले फलक के विपरीत फलक संख्या ज्ञात करे, म्हणजे मित्रांनो चार चा विपरीत म्हणजे विरुद्ध बाजूला जो कोणीही या ठिकाणी नंबर असेल तो कधीच आपल्याला जित, एक तर चार दिसेल किंवा चारचे विरुद्ध जो जो असेल तो दिसेल, म्हणजे जिथं जिथं चार आहे आणि चार सोबत इतर पण नंबर आपल्याला दिसत असतील तर ते कधीही विरुद्ध नसतात, बघा मित्रांनो चार आहे, तीन आणि दोन कधीच विपरीत नसणार, तीन आणि दोन, एक आणि सहा ते पण कधीच विपरीत नसतील, तर एक उरतो या ठिकाणी पाच, म्हणजे या ठिकाणी उत्तर पाच असेल, बरोबर, म्हणजे जिथं चार असेल, चार दिसतोय ना, तिथं पाच कधीच दिसणार नाही, जिथं पाच दिसेल तिथं चार कधीच दिसत नाही, यालाच विरुद्ध बाजू म्हणतात, उत्तर किती, डी, चला पुढे। त्यानंतर पुन्हा एक वेळेस मित्रांनो नॉन व्हर्बल टाइप, आता बघा ही डायग्राम या ठिकाणी कुठे निघेल बरं, दिसतंय का, आता मी अशा पद्धतीने हे ठीक आहे मान्य दिसतंय मित्रांनो, दिसत असेल तुम्हाला पण, क्लिअर इथपर्यंत,
पण ही रेस कुठून आली त्यामध्ये, यामुळे घोळ होतो इथं, यामुळे प्रॉब्लेम आहे की उत्तर एक नंबरचे डायग्राम नसेल. क्लिअर इथपर्यंत? आता बघा मित्रांनो, हे तर नसेल. त्यानंतर हे कुठे दिसतंय मित्रांनो बघा बरं, नाही हे कुठे दिसतंय आता हे बघूयात आपण. मला काही दिसत नाही मित्रांनो, म्हणजे तीन कट आता हे डी असायला पाहिजे, हे तर कुठेच नाही, शोधू शकता तुम्ही या ठिकाणी. आणि हे बघा, हे पण दाखवून दे तुम्ही काय या ठिकाणी हे दिसतंय. त्यानंतर बघा स्टेट, ओके, म्हणजे डी या ठिकाणी बरोबर असेल. आता इतकी काळजी करण्याची गरज पण नव्हती, तीन विकल्प कट होतात तर या ठिकाणी उत्तर चौथा असेल का पाचवा असेल, विकल्प चारच असतात ना, मग तीन विकल्प कट तर याला मित्रांनो क्लिक करायला काही हरकत नाही. ओके चला पुढे जाऊ मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. ओके चलो मित्रांनो, कथन आणि निष्कर्ष आहे या ठिकाणी, सिलोजिम्स टॉपिक आहे. हे तीन कथन दिले गए, हे रिकामे या ठिकाणी रीड करून टाइमपास करू नये. डायरेक्ट कथन, कथन वर मित्रांनो आपण डायग्राम तयार करू. कोई कोट पेंट नहीं है, कोई कोट पेंट नहीं है, कोट कोई कोट पेंट नहीं है, सभी पेंट शर्ट है, सभी पेंट शर्ट है, कुछ शर्ट कोट है, कुछ शर्ट कोट है. झालं मित्रांनो. ओके निष्कर्ष बघा, कोई कोट शर्ट नहीं है, कोई कोट शर्ट नहीं है, नाही मित्रांनो हे नाही, काहीतरी आहे. ओके म्हणजे हे चुकीच, काहीतरी म्हणजे काही कोट शर्ट आहे, काही शर्ट कोट आहे, कुछ शर्ट पॅन्ट है, कुछ शर्ट पॅन्ट है, बरोबर मित्रांनो. सर्व पॅन्ट, सभी पॅन्ट शर्ट है, कुछ शर्ट पॅन्ट है, म्हणजेच काय मित्रांनो हे बरोबर. कुछ पॅन्ट कोट है, पॅन्ट या ठिकाणी कोट या ठिकाणी काही संबंध नाही, म्हणजे विकल्प या ठिकाणी एक दोन अनुसरण, हा केवळ निष्कर्ष दो अनुसरण करता है, हे बरोबर असेल. ओके चला पुढे जाऊ मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. पुन्हा आपल्याकडे मित्रांनो हे आहे गणितीय क्रिया म्हणतो आपण याला. तब्बल मित्रांनो दोन प्रश्न आहे. ओके बघा, गुणाकार आणि मायनस, कुठे गुणाकार, गुणाकार या ठिकाणी, इथं मायनस करून टाकणार, आणि या ठिकाणी मित्रांनो जिथं गुणाकार आहे त्या ठिकाणी, एक मिनिट मित्रांनो, जिथं गुणाकार असेल त्या ठिकाणी मायनस, आणि जिथं मायनस असेल तिथं गुणाकार. मग मित्रांनो या ठिकाणी 120 भागिले 8 गुणिले 16 आणि प्लस किती मित्रांनो 24. मी इथं भाग देतो तर किती मित्रांनो या ठिकाणी, 8 ने भाग जर आपण देतो या ठिकाणी तर 15 येतात. 15 गुणिले 16 225 तर 240, 240 प्लस हे 24 तर किती मित्रांनो 264. 264 ही फार मोठी संख्या होते, म्हणजे विकल्प एक कट या ठिकाणी 36 आहे, आणि हे 264 वगैरे डायरेक्ट खूप मोठी संख्या होते. मग मित्रांनो जिथं मायनस असेल त्या ठिकाणी प्लस, आणि जिथं प्लस असेल त्या ठिकाणी मायनस. मग तरी सुद्धा मित्रांनो 120 भागिले 8 तर 15 गुणिले 16 पुन्हा 225. ओके म्हणजे हे सुद्धा बिलकुल उत्तर नसणार. लहान मोठी संख्या बघत जा मित्रांनो, लहान मोठी संख्या बघत जाणार मित्रांनो आपण इथं. त्यानंतर मित्रांनो भागाकार आणि मायनस, या ठिकाणी मायनस असेल, जिथं मायनस असेल तिथं भागाकार, म्हणजे 16 भागिला किती 48 गुणिला मित्रांनो 8, हे 1 तर हे 3, म्हणजे या ठिकाणी 8 ला 3 ने भाग जात नाही, पॉइंट मध्ये येतं, हे पण कट, तर उत्तर विकल्प एक शिल्लक आहे, जे उत्तर 100% असायला पाहिजेच. तीन विकल्प कट केलो आपण. आणि काही विद्यार्थ्यांचं एक हे असतं मित्रांनो प्रश्न, की यांना वेळ खूप लागते, कुठे लागते वेळ बघा ना, बघा पुन्हा पुन्हा बघा हे लेक्चर मित्रांनो. ओके बघा मी हे सॉल्व करून दाखवेल तुम्हाला या ठिकाणी. इथं काय मित्रांनो गुणाकार, इथं भागाकार, 24 प्लस 120 गुणिला 8 भागिला 16 मायनस 48, हे एक तर हे किती मित्रांनो 2, 2 ने भाग देऊन टाका, हे किती 60, म्हणजे 24 प्लस किती 60 मायनस किती 48,
मग या ठिकाणी किती मित्रांनो 24 48 24 हे बघा मायनस ए प्लस तर किती 60 मायनस किती 24 तर किती या ठिकाणी 36 उत्तर हे बरोबर असेल जे की आपण तर क्लिक केलं झाली. ओके चला हा मित्रांनो आपल्या समोर आता लास्ट प्रश्न असेल शेवटचा प्रश्न असेल बरोबर काय म्हणता या ठिकाणी बघा हे जायनोलॉजी मित्रांनो संबंधित पहिला घोटला. ओके काही ओके बघा हे पैनाच या ठिकाणी भोतला सोबत संबंध असेल तर तो संबंध धुंदला तर कसा सोबत असा असेल मित्रांनो धुंदला तर या ठिकाणी कष्ट सोबत असेल म्हणजेच काय तीन नंबर आहे काय मित्रांनो बोनस मार्क आहे एकमेकांचे विरुद्ध आहे मित्रांनो विपरीत आहे विलोम शब्द आहे एकमेकांचे. ओके तर धुंदलासाठी काय असेल मित्रांनो कष्ट असेल. ओके दृश्य दृश्य आणि धुंदलामध्ये काहीच मित्रांनो साम्य नाही गहरा नाही हलका नाही तर स्पष्ट या ठिकाणी बरोबर असेल. ओके ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण 11/1/2023 या दिवशी झालेला पेपर शिफ्ट नंबर 3 अंतर्गत विचारण्यात आलेले टोटल तर्कशक्ती परीक्षण म्हणजे त्याला रिझनिंग म्हणतो बुद्धिमत्ता म्हणतो आपण बुद्धिमत्ता चे टोटल 20 पैकी 20 प्रश्न आपण या ठिकाणी 30 मिनिटात सॉल्व्ह केलेले. ओके आता म्हणणार असं 30 मिनिटं आता मित्रांनो मला तुम्हाला समजून पण सांगावं लागतं म्हणून 30 मिनिटं लागतात नाही तर 10 मिनिटाचे पण हे प्रश्न ना होते. ओके ठीक आहे मित्रांनो हे व्हॉट्सअप हे जे आपलं युट्यूब चॅनल आहे ते मित्रांनो खूप जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पाठवा तुम्ही सुद्धा मित्रांनो पुन्हा पुन्हा बघा जेणेकरून विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल या गोष्टी. ओके ठीक आहे मग या ठिकाणी थांबूयात भेटूयात आपण नेक्स्ट सिरीज मध्ये. ओके चला थांबूयात मित्रांनो थँक्यू.